जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. कोरोना नियमावलीचे पालन करत 91 रक्तदारांचे रक्तदान. कोरोना काळात राज्यात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा पाहता सामाजिक बांधिलकी जोपासत काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात 9 मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात 91 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शासनाने रक्तदान करण्याचे सुद्धा आवाहन केले आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोताळ्यातील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर अंकिता इंगळे, डॉक्टर दत्तात्रय गायकवाड, डॉक्टर महेश सोनोने, डॉक्टर अभिजित नाफडे, संगीता ढाले, शेख अजीज, शेख मजीद, शेख इकबाल, शेख गनी, शेख अबीद, शेख लाल यांनी सेवा दिली. तर बुलढाणा अर्बनच्या जीवनधारा बंदीपोरमल, नील जाधव, पूजा झगरे, प्रिया जाधव, सोनू खान यांनी रक्तसंकलनाचे काम केले. यावेळी मंगलाताई पाटील, माजी सभापती संजय किनगे, माजी सभापती मिलिंद जयस्वाल, माजी सभापती उज्ज्वलाताई पाटील, अरविंद पाटील, माजी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश सरोदे, माजी नगर अध्यक्ष सोपान धोरण, भोजराज पाटील, चर्वदा डॉक्टर सर्वे. यावेळी मंगलाताई पाटील, माजी सभापती संजय किणगे, माजी सभापती मिलिंद जयस्वाल, माजी सभापती उज्ज्वलाताई पाटील, अरविंद पाटील, माजी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश सरोदे, माजी नगराध्यक्ष सोपान धोरण, भोजराज पाटील, डॉक्टर रवींद्र महाराज, गुलाबराव धोरण, गजानन मामलकर, अमोल देशमुख, प्रवीण जवरे, शिवशंभू युवा मंच संस्थापक अध्यक्ष जगदीशचंद्र पाटील, धनराज महाजन, प्राध्यापक हुडकेकर, सलीम मेंबर, सुनील कोल्हे, सलीम भाऊ, प्रदीप जैन, अमोल एंडोले, सुमित अवकाळे, डॉक्टर अनिस सरपंच राजूरकर, गणेश शिंदे, विजय सुरळकर, प्रदीप जैन, काशीनाथ बिचुकले, गजानन बोदडे, अरुण डोंगरे, अनिल खराटे, विशाल ढवळे, अमित भटकर, योगेश कुंभारंडे, गजानन डोंगरे, वैभव चव्हाण आदींसह उपस्थितीत होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून दिशा अर्बन व राजश्री शाहू संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मोताळा या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी या रक्तदान शिबिरामध्ये जे कार्यकर्ते रक्तदाते हे सहभाग घेत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते, कारण आपण दिलेल्या रक्तामुळे अनेक रुग्णांचे जीव या ठिकाणी वाचणार आहेत. मागील वर्षभरापासून आपण सगळेजण कोविडच्या महामारीचा सामना करतो आहोत आणि मागच्या महिन्या दोन महिन्यामध्ये परिस्थिती अतिशय हाताबाहेर गेलेली आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे, त्यामुळे कुठलेही इतर कार्यक्रम न करता आपण सगळ्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून हा जो काही माझा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आपली मी शतशः ऋणी आहे, आभारी आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना विनंती करेन की कोविडच्या या प्रादुर्भावापासून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी मास्कचा नियमित वापर करावा, आपले हात वारंवार साबणाने धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांनी पालन करावे ही विनंती आपल्या सगळ्यांना करते. धन्यवाद. काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्रीताई शेळके यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संकल्पनेनुसार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ऑक्सिजनचा खूप तुटवडा भासत आहे, रक्ताचा तुटवडा भासत आहे. आपण ऑक्सिजन हे कारखान्यामध्ये निर्माण करू शकतो, परंतु मानवी रक्त हे कुठल्या कारखान्यात निर्मित होत नाही. त्यासाठी इतर कुठलेही कार्यक्रम न करता माझ्या वाढदिवसानिमित्त कोतळा ग्रामीण रुग्णालय असो किंवा इतर कुठं पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतर कार्यक्रम न राबवता रक्तदान शिबिराचं आयोजन करावं ही ताईंच्या संकल्पना होती. त्यानुसार आज मोताळा तालुका येथे सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय मंडळींनी एकत्र येऊन ताईंच्या या संकल्पनेला मुहूर्तरूप देत त्या मोताळा ग्रामीण रुग्णालयामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं.